मित्र हो नमस्कार मी आता तुम्हाला रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये कशामुळे युद्ध होत आहे हे मी थोडक्यात आपल्या शेतकरी भाषेत समजून सांगतो आता हे बघा युक्रेन हा जो देश आहे ना हा रशिया ह्या देशाचा बांधभाऊ आहे आणि मग युक्रेनचं म्हणणं असं आहे की माझ्या वावरातलं काम मी कोणत्या टोळीला द्यायचं हे माझं मी ठरवेन म्हणून युक्रेन हा जी तीस लोकांची जी टोळी आहे ज्याला नाटो असं म्हणतात तर नाटो म्हणजे काय तर आपल्या थोडक्यात साध्या सरळ भाषेत त्याला आपण आळजी पडजी म्हणू माझ्याकडे काम असलं का तो मदतीला यायचं तुझ्याकडे काम असलं तर मी मदतीला येईल मग मन... युक्रेनचं म्हणणं असं आहे की मी माझं काम त्या तीस लोकांच्या टोळीला देईल रशियाचं म्हणणं असं आहे तू ते काम त्यांना देऊ नको कारण एकदा का ते जर तुझ्या वावरात आले तर ते माझा बांध कोरतील रशियाला त्या स्वतःचा बांध वाचवण्यासाठी मी तो कोरू नाही दुसऱ्यांनी म्हणून रशिया युद्ध करत आहे म्हणजेच आपल्याला या सगळ्या गोष्टीवरून असं लक्षात येतं की बांध कोरणे ही समस्या फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून तो एक आंतरराष्ट्रीय विषय आहे म्हणजेच जेव्हा जेव्हा आपण कोणाचे बांध कोरतो तर आपण एक आंतरराष्ट्रीय विषय हाताळतो आहे असं समजावं आणि आमच्या चॅनलला अजिबात सबस्क्राईब करण्याची गरज नाही तुम्हाला ही माहिती समजली असेल बेल आयकॉनसुद्धा दाबू नये धन्यवाद आपण ऐकून घेतल्याबद्दल आपलाच एक शेतकरी